रिटायर्ड नायब तहसीलदार के खिलाफ शुक्रवार को मानकापुर थाने में प्रकरण दर्ज किया गया है। आरोपी है कि उन्होंने पीट पीट कर श्वान के बच्चे को मार दिया। उत्तम नगर निवासी उत्तम कुमार दास उम्र 65 साल रिटायर्ड नायब तहसीलदार है। वह घर के पास श्वान के दो बच्चों के भौंकने और घर में घुस जाने से त्रस्त थे। उत्तम कुमार ने लाठी से पीट पीट कर श्वान के बच्चे को मार डाला। उसके बाद लाठी से धकेलते हुए उसे दूर ले जा रहे थे। किसी ने वीडियो बनाकर वायरल कर दिया। वीडियो श्वानों के लिए कार्यरत एक संस्था के हाथों लगा। संस्था के लोगों ने प्रकरण को गंभीर बताते हुए मानकापुर थाने में मामले की शिकायत की। वरिष्ठ पुलिस निरीक्षक वैजयंती मांडव धरे मौके पर दलबल के साथ पहुंची। पुलिस स्टेशन मानकापुर थे। अपराध क्रमांक 90/22 कलम 429 भादवी कलम सहकलम 11(1) असी प्राण्यांना निर्दयतेने वागवणे अधिनियम या अधिनियमाखाली गुन्हा दाखल आहे। आणि या गुन्ह्यामध्ये फिर्यादी रोशनी नंदकिशोर गावंडे हे आरएडी बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकर्ता आहेत। त्यांनी तक्रार दिली की एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वानाला मारहाण करताना दिसत आहे। तर या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे। घटनास्थळी गेल्यानंतर जे आरोपी आहेत ते आरोपी त्यांचं नाव आहे उत्तम कुमार दास। वय त्यांचं 65 वर्ष आहे। ते रिटायर्ड नायब तहसीलदार असून ते ओल्डेज असल्यामुळं एक त्यांचं म्हणणं आहे की एक डॉग माझ्या घरासमोर होता आणि तो त्याला कोणतरी दगड मारल्यामुळं तो सारखा ओरडत होता आणि त्याच्या गेटच्या आतमध्ये घराघर घुसत होता। आणि त्यांची जी पत्नी आहे त्याला पण तो साडीचं पदर वगैरे पकडत होता। तर त्याच्यामुळं त्यांनी लाठीने त्याला बाहेर काढलं आणि मारहाण केली। तर तो व्हिडिओ असल्यामुळं तेवढा व्हिडिओच फक्त पोलिसांकडे आहे। आणि पुढचा जो जळल्याचा वगैरे आहे तो थोड्या अंतरावर डॉग जळलेला दिसत आहे। तिथे दोन डॉग जळलेले दिसत आहे आणि बराच कचरा वगैरे पण जळलेला दिसत आहे। तर या बाबतीमध्ये पुढील तपास सुरू आहे। गुन्हा नोंद आहे। नेमकी घटना काय आहे त्याबाबत अधिक तपास सुरू आहे। तो व्हिडिओ जो आहे तो आता आपल्याकडे आहे। त्याच्या आधारेच आपण गुन्हा नोंद केलेला आहे। बावाजींना ताब्यात पण घेतलेला आहे। पुढील तपास करत आहे। पुत्र्याचे डॉगचे पोस्टमार्टम पण करण्याकरता पाठवलेले आहे। जे कार्यकर्ते आहे ते घटनास्थळी पोहोचले होते आणि ते नेमकं जो प्रकार आहे ते पाहण्याकरता किंवा सगळं घटनास्थळ पाहताना सगळे एकत्र आलेले होते। पोलीस पण त्या ठिकाणी पोहोचले आणि नेमकी परिस्थिती जी आहे ते सगळी हँडल करून गुन्हा नोंद करून पुढचा तपास सुरू आहे। जेव्हा आता डॉगचं पोस्टमार्टम होईल किंवा पुढच्या तपासामध्ये ज्या काही बाबी निष्पन्न होणार आहे त्यावरून सांगता येईल काय झालं नेमकं कारण काय। जांच पड़ताल के दौरान कचरे के ढेर में जली हुई हालत में श्वान के दो बच्चों को पाया गया। जलते हुए कचरे के ढेर में जाने से श्वानों के बच्चे खुद जले या उत्तम कुमार ने जलाया या फिर किसी और ने, इसकी जांच पड़ताल की जा रही है। फिलहाल श्वान को मारने के आरोप में उत्तम कुमार को गिरफ्तार किया है। जाँच जारी है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज़ नागपुर।